युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम्सच्या मते अफूचा सर्वात मोठा उत्पादक देश अफगाणिस्तान आहे, पण आता तिथे तालिबानची सत्ता आली. याआधी सत्तेवर असताना अफूच्या शेतीवर पूर्णपणे बंदी लावल्यामुळे बेकायदेशीर होणारा ड्रग्जचा व्यवसाय थांबला होता असा दावा तालिबानने केलाय. 2000 ते 2001 अफगाणिस्तानात अफूचं उत्पादन घटल्याचं पाहायलाही मिळालं, पण त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये तालिबानचा ताबा असलेल्या भागात अफूची शेती वाढल्याचं चित्र दिसलं. आता पुन्हा तालिबानच्या काळात अफूची शेती वाढेल की कमी होईल याआधी आपण इथल्या अफूच्या शेतीचा इतिहास पाहूयात. अफगाणिस्तानात अफूची शेती हा रोजगाराचा प्रमुख स्रोत आहे. UNODC च्या अफगाणिस्तानातील अफूच्या सर्वेक्षणानुसार सुमारे 1,20,000 लोक यावर अवलंबून आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मते तालिबानला अफूवर कर लावल्याने उत्पन्न मिळतं. त्याशिवाय बेकायदेशीररित्या अफू बाळगणं आणि त्याच्या तस्करीतूनही अप्रत्यक्षरित्या उत्पन्न मिळतं. अफूचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 10% कर घेतला जातो. अफूपासून हेरॉईन बनवणाऱ्या प्रोसेसिंग लॅबकडूनही कर वसुली केली जाते, तसंच त्याचा वापर करणारेही कर भरतात. एका माहितीनुसार बेकायदेशीर ड्रग्जच्या व्यवसायातून तालिबानला किमान 10 ते 40 कोटी डॉलर एवढं वार्षिक उत्पन्न मिळतं. तालिबानच्या वार्षिक उत्पन्नातील 60% भाग हा बेकायदेशीर ड्रग्ज व्यवसायातून येत असल्याचं अमेरिकेच्या वॉचडॉग स्पेशल इन्स्पेक्टर जनरल फॉर अफगाण यांचं म्हणणं आहे. तर जगभरात अफूच्या एकूण उत्पादनापैकी 80% अधिक उत्पादन हे अफगाणिस्तानात होतं. दरम्यान आता अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवल्यानंतर तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी म्हटलंय की आमचं सरकार होतं त्यावेळी ड्रग्जचं उत्पादन झालं नाही, आम्ही पुन्हा एकदा अफूच्या शेतीचं प्रमाण 0% खाली आणू, कोणत्याही प्रकारची तस्करी होणार नाही. दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते याआधी तालिबान सरकारच्या काळात अफूच्या शेतीत वाढ झाली. 1998 41,000 हेक्टरवरून हे प्रमाण 2000 64,000 हेक्टरपर्यंत पोहोचलं होतं. जगातील एकूण अफूच्या उत्पादनापैकी जवळपास 39% उत्पादन हे हिलमन प्रांतात होतं. या प्रांतावर बहुतांश काळ तालिबानचा ताबा राहिलाय. दरम्यान भविष्यात अफगाणिस्तानमध्ये अफूची शेती वाढेल की ती पूर्ण कमी होईल हे आता येता काळच ठरवेल.